अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी जे काही प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत, यामध्ये पहिल्यांदा खडकवासला उजवा कालवा बेबी कनाल याची प्रस्तावित कामे आणि त्या संदर्भात सोबत जनाई शिरसाई आणि पुरंदर योजनामधील दोष दुरुस्त करणं, अपूर्ण कामे पूर्ण करणं, मुळातच ही सगळी जी कॅनाल सिस्टीम आहे की ज्याच्यामध्ये पानशे, टेमघर, खडकवासला आणि वरसगाव असा सगळा हा कॅनल सिस्टीमचा भाग आहे, या संपूर्ण भागाच्या इम्प्रुव्हमेंटची एक स्कीम आता आपण तयार केली आहे आणि आम्ही नुकतीच एडीबीशी चर्चा केली आहे आणि 1300 कोटी रुपयाची एडीबीची स्कीम आम्ही या संदर्भात आता म्हणजे त्यांच्याकडे सादर करतोय. त्यांनी चर्चेमध्ये तत्वता त्याला मान्यता दिली आहे, कारण ही खूप जुनी सिस्टीम झाली आहे, त्याच्यामुळे त्याची एफिशियन्सी कमी झाली आहे आणि ही एडीबीनी मान्य केली तर हे सगळे जेवढे मुद्दे आपण मांडलेले आहेत त्या सगळ्या मुद्द्यांना त्या ठिकाणी आपल्याला ते काम करता येईल आणि म्हणून निश्चितपणे येत्या काळामध्ये हे सगळं काम आपण हातामध्ये घेणार आहोत. यासोबत खडकवासला ते फुरसुंगी बोगद्याचं काम जे आहे हे मी आजच त्या संदर्भात सूचना दिली आहेत की कुठल्याही परिस्थितीत पुढच्या 3 महिन्यामध्ये या संदर्भातली सगळी कारवाई आपण पूर्ण केली पाहिजे, कारण अनेक वर्ष आपण केवळ त्याची चर्चाच करतोय पण ते काही होत नाहीये. तर त्या संदर्भातली देखील आज आपण निर्णय हा घेतलेला आहे. यासोबत चिवड जमिनीच्या संदर्भात आपण जे सांगितले कालवा क्षेत्रामध्ये 100% पैसा सरकार देणार आहे आणि उपसा सिंचनमध्ये आपण 90-10 रेशियो ठेवलेला आहे, तर जरूर आपण जी मागणी केली आहे की ही 10% लोकवर्गणी जी आहे ही देखील रद्द करण्यात यावी याचा शासन गांभीर्याने विचार करेल. एक राहिलं, एक मिनिट, मुळशी धरणाचं समुद्रात जाणारं जे पाणी आहे ते मूळ प्रवाहाकडे नेण्याच्या संदर्भात एक कमिटी आपण मागच्या काळामध्ये केली होती, आपण स्वतः त्या समितीमध्ये होतात, काही रिकमेंडेशन त्या समितीने दिलेले आहेत तर त्या रिकमेंडेशनचा नक्की शासन गांभीर्याने विचार करेल. चिवड जमीन निर्मूलन कार्यक्रम आपण हातामध्ये घेतो आहोत, याच्याकरता एक पूर्ण पॉलिसी आपण तयार करतो आहोत आणि याकरता निधी देखील आपण उपलब्ध करून देणार आहे. त्याच्यामध्ये आवश्यकता असेल तर आपण निश्चित DPDC चा देखील सहभाग घेऊ.